सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना धक्का बसलाय. याविषयी नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमचे प्रतिनिधी शंकर नाबदे यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. बीजेपीचे हे सरकार आहे, त्यांनी लोकांना आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरलंय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केलाय. आघाडी सरकारच्या आणि पवार साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. मार्केट कमिटीच्या निवडणुकीनं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलाय. 23-24 दृष्टिकोनामधनं पवार साहेबांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, अशी अपेक्षा नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी पक्षाचा जो राजीनामा देण्याचा विचार घेतला आहे, तो हा आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना निश्चितच मनाला दुःखदायक घटना आहे. हा निर्णय घेतला आहे जो पवारसाहेबांनी मागं घ्यावा अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जो पुरोगामी विचार पवारसाहेबांनी दिला तो पुढे त्यांनी आज तळागाळात चालू ठेवावा आणि वयाच्या 100 वर्षापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा सांभाळावी अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. आमचं दैवत आदरणीय पवारसाहेबांनी आज सकाळी मुंबईमध्ये राजकारणातून निवृत्त होण्याचा जो काही निर्णय जाहीर केला तो आम्हा सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे. आज पवारसाहेबांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत काम करत आहे. पवारसाहेबांमुळेच आज बहुजन समाजातील युवक आज राजकारणातील मुख्य प्रभावात आहे. महिलांना पवारसाहेबांमुळेच आरक्षण मिळालं आणि आज जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली ती एकमेव फक्त पवारसाहेबांमुळे उभी राहिली. आज पवारसाहेबांनी जो काही निर्णय जाहीर केला तो खरोखर म्हणजे अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. मी या ठिकाणी पवारसाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा आणि आम्हा कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. आदरणीय पवारसाहेब यांनी आज लोकमान्य संगती या कार्यक्रमामध्ये जी घोषणा केली आणि या पक्षाचा मी आता राजीनामा देऊन निवृत्त होतो असं जी घोषणा केली त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात वेदना झालेल्या आहे. आता खऱ्या अर्थानं हे बीजेपीचं सरकार जे आहे तर यांनी जे लोकांना विठीला धरलं, कार्यकर्त्यांना जे विठीला धरलं, आता आघाडीचं पवारसाहेब पाठीमागं महाराष्ट्र 100% उभा राहणार आहे हे आपल्या महाराष्ट्राच्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून 23-24 दृष्टिकोनातून साहेबांनी निश्चित प्रमाणामध्ये हे स्वप्न मागे घ्यावे आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असे आमच्या सरकारच्या वतीने विनंती आहे. शंकर नाबदे, C24 निवासा. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, विश्वासाला जपणारी माणसं. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, रिसेप्शन, मॅरेज अॅनिव्हर्सरी या शुभ कार्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, राहुरी शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर, वांबोरी राहुरी रोड, भारत पेट्रोलियम समोर, वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 99-70-30-06-74 आणि 96-73-55-54-43. निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न वातावरण, फॅमिलीसाठी स्वतंत्र सुंदर व्यवस्था, लहान मुलांसाठी गार्डन आणि खेळणीची व्यवस्था, फॅमिली गार्डन आणि डायनिंग टेबल, बर्थडे पार्टी सेलिब्रेशन, मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच उद्योजकांसाठी कॉन्फरन्स हॉल आणि पार्सलची सुविधा देखील उपलब्ध. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट.
तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.